तुझं माझं ब्रेकअप या मालिकेच्या सेटवर कसं वातावरण असतं, ब्रेकमध्ये कलाकार काय करतात, अभिनेत्री केतकी चित्रेचा नेमका छंद काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. ब्रेक टाईम झालेला आहे आणि आपण तुझं माझं ब्रेकअप या मालिकेच्या सेटवरती आपण आहोत आणि केतकी चितळे आपल्या सोबत आहे. खरं तर चितळे म्हटलं की 2 ते 4 झोपतात, तर तू काय करते? झोपते. फक्त 2 ते 4 नसतं ते, ते 1 ते 1.5 असतं. लंच पटापट खायचं आणि झोपायचं. वामकुक्षी लागते ही माणसाला. ओके प्लीज. काय म्हणजे हे हे वामकुक्षी वगैरे ठीक आहे, पण हे असं कंपल्सरी केलंच पाहिजे काय? याच्या मागे काय काय एनर्जी वगैरे मिळते एक्स्ट्रा? दुपारी तुम्हाला सगळ्यांना कशी झोप लागत नाही? आम्हाला खूप झोप येते. जेवल्यानंतर एक असं एक लेझीनेस येतो ना असं अंगात की 10 मिनटं का होईना, ती एक अशी पडी मारली पाहिजे, मग असं परत रिचार्ज होतो माणूस की हां आता मी सीन द्यायला तयार आहे. क्या बात आहे. तर हे सगळं म्हणजे केतकी एवढ्या उत्साहाने का काम करू शकते 8-8, 9-9 तास? तर ती वामकुक्षी घेते दुपारी, मस्त 1 ते 1.5 तास ती झोपते आणि मग त्याच्यानंतर ती कामाला लागते. अजून बरोबर आहे. आणि ते देतात मला झोपायला. ऍक्च्युली काय आहे, मला एपिलेप्सी आणि त्याबद्दल मी खूप बोलते फ्रीली. तर एपिलेप्सीमुळे तुम्हाला मुद्दामून कंपल्सरीली दिवसभरात 10 तास झोपावंच लागतात. ते काही रात्री काही आपल्या आणि सलग झोपून फायदा नसतो. सो दुपारी थोडे काही काही वेळ असा अर्धा तास इकडे पाऊण तास तिकडे असं झोपावंच लागतं. आणि थँक्सफुली आमचे जे प्रोड्युसर आहेत सुनील भोसले आणि इवन मयकर सर आपले कमर्शियल हेडजीचे, त्यांच्याशी मी हा शो घ्यायच्या आधीच बोलले होते मला झोपू दे. हो लाईक नो वरीज, तू झोप. जगभरात फक्त चितळ्यांकडे झोपेचं महत्व सांगितलं जातं असं नाही वाटत आहे तुला? आम्ही जेन्युइनली अख्ख्या जगाला ओरडून सांगतोय दुपारी ऑफिसेस बंद करा, झोपा, पण जगाला ते ऐकायचं नाही. म्हणजे आम्ही थकलो होता सांग. तर हे सगळं सक्सेसचं सिक्रेट आहे की तुम्ही दुपारची झोप तुम्हाला आवश्यक आहे तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. कसं वाटतंय सगळ्या सेटवरती की आम्ही बघतोय की, पण हा जो ब्रेक टाईम असतो ना की ब्रेकचा आता की ब्रेकआउट ज्यावेळेस तुला हे ऐकायला आलं तर काय म्हणजे काय वाटतं? ब्रेक हा ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर प्रत्येकालाच, आपण आता 12 तास काम करतो म्हटल्यावर तो जो ब्रेक असा जो काही आवाज असो हा खायला 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 द्या आणि ब्रेक ओव्हर असं म्हटलं की एवढा लवकर ब्रेक संपला तो कधीच पुरेसा आपल्याला पडतच नाही. तो 1 तास द्या का 2 तास द्या. कशी काय कशी मजा येते तुम्हाला की साधारणपणे ब्रेकमध्ये अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे टाईमपास बघतो. कोणी डायरेक्ट व्हॉट्सअपवरती जातं, कोणी डायरेक्ट फेसबुककडे जातं. तू तशी खूप म्हणजे कमी दिसतीये, म्हणजे फेसबुकवरतीही जास्त ॲक्टिव्ह नसते असं तुम्हाला वाटतंय? वेल अगदी स्पष्ट बोलायचं तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ह्यावरती आपण फॅन्सशी डिरेक्टली कनेक्ट होऊ शकतो. आपण पब्लिक जे काही फॅन्स म्हणण्यापेक्षा जे आपले व्ह्युअर्स आहेत ते आपल्याला त्यांचं डायरेक्ट 1-to-1 त्यांचं जे काय मत आहे हे आपल्याला सांगू शकतात. म्हणून मला रिप्लाय करायला आवडतं, पण मी फारशी नसते कम्पेअर्ड टू अदर ॲक्टर्स. कारण खूपच असते, म्हणजे सगळ्या फॅन्सला असं वाटतं की ही काही काम करते की नाही करते. तरी मी खूप कमी असते. मी मध्ये मध्ये ब्रेकमध्ये मिळाल्या क्षणी लगेच मी रिप्लाय करायला सुरुवात करते. बेस्ट डिरेक्टर तुला कोण वाटतो की सध्या, म्हणजे मराठी असेल हिंदी असेल, की या डिरेक्टर सोबत आपल्याला काम करायचं? मणिरत्नम. आयुष्यात कधी चान्स मिळाला काम करायला तर मी ज्युनियर म्हणूनही काम करायला तयार आहे. मणिरत्नम, आर बालकी. बाकी तुझं फेवरेट गाणं एखादं की जे की तू गुणगुणतेस वेळ मिळाला की सुरू होते?
ॲक्च्युली मी गाण्याचं धाडस नाही करत, कारण असं हे खरंच घडलेलं आहे काही वर्षांपूर्वी. कॅरिओके नाईट्स असतात ना, तर तिकडे गेले होते मी, आमचं मित्रमंडळ असं होतं. माझ्या मित्रमैत्रिणींनी लिटरली प्रत्येकाची पर्स अशी रिकामी करून चिल्लर शोधली आहे आणि माझ्या अंगावर एक 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 कॉईन घेऊन फेकले, बंद पड, गाऊ नको, बंद पड. लागले ते त्यावेळेपासून मी कॅरिओके तर सोडा, नाही नाही मी गुणगुणण्याचेही कष्ट घेत नाही, परत कोणीतरी मारायचं. पण आता कसं माहिती आहे की रणबीर कपूर बघतो आहे आणि त्याच्यासाठी जर तुला एखादं गाणं गायचं आहे की त्याला तुझं गाणं आवडावं तर कुठचं म्हणशील? गप्प बसेन मी, कारण मी जर गायले तर तो तिकडून उठून निघून जाईल, मी इतकी हॉरेबल गाते. पण सध्या मी कबीर कॅफे नावाचं एक बँड आहे, त्यांचे खूप ऐकते, कारण मला पर्सनली कबीरांचे दोहे खूप आवडतात आणि सध्या मी त्यांची गाणी आता गेले 2 दिवस असे लूपवरती ऐकते, पण अर्थात नंतर परत दर दिवशी असा चॉईस बदलत राहतो माझा. आता आता ब्रेक टाईमची वेळ झालेली आहे, ब्रेकआउटचे आवाज येत आहेत तिचे, म्हणजे तिला थोडंसं झोपायचं पण आहे, एक तिला चान्स मिळाला तर. पण गाणं म्हटल्याशिवाय तिला ब्रेक नाही असा आमचा आपला नियम आहे, तर जाता जाता तिला थोडंसं ते तुला आवडतं, हिंदी मराठी कुठचंही कुठलं गाणं कुठलंही सांगा, सगळे हॉरिबलच होणार आहे. तुम्हीच सांगा तुमचं आवडीचं गाणं, तुला तुला जे आवडेल. या क्षणी मला सुचत नाही, असं हॉट सीटवर ठेवल्यावर नाही सुचत काही. फेसबुकवरती तू बसली आहेस आणि तुला फॅन्सने सांगितलं की बाबा अमुक 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 एखादं गाणं गात, फेसबुक काय तुला पाहिजे तर. मी चक्क मोबाईल वरती ठेवलेलं आहे, सुचव गाणं. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, तुम्हें पाकर जमाने से रिश्ता तोड़ देंगे हम. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. क्या बात है, चलो थैंक यू वेरी मच आणि ऑल द बेस्ट. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेच्या सेटवरती आपण आहोत. केतकी चितळे, की कशाप्रकारे या आर्टिस्टना या कलाकारांना ब्रेक टाईममध्ये थोडासा वेळ मिळतो जरूर, मात्र कसं लाईफ आहे एक सेलिब्रिटी होणं किंवा कलाकार असणं, कशाप्रकारची एक वेगळ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतची धडपड कशी असते हेच आपल्याला आता बघायला मिळालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शाश्वतचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.